नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. काय म्हणून ते वेळेअभावी थांबू शकत नाही. तन्मनधनानं सहकार्य करणारे आपल्या परिसरातलं वैभव रत्न, मुंबईसारख्या शहरातनी जाऊन आपलं नाव लौकिक केलं, करसगावचे राहणार आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे त्यांनी कालच सांगितलं. आणि उदांत हेतूने अंतकरणाने ते मदत सहकार्य करत असतात, तर आपल्या मंडळाला एवढं मोठं त्यांनी सहकार्य केलं, त्यानिमित्तानं मंडळाचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे त्यांचा शाल शिरपड देऊन सत्कार करावा. कोणाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता अल्पसा संस्कार किंवा दायित्व हे करावं लागत असतं, म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिलीपभाऊ चढुले हे श्री नारायणभाऊ राठोड सामाजिक कार्यकर्ते यांचं शाल शिरपड देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काय नाव सर? नारायण. नारायण. व त्याचबरोबर त्यांचे काका श्री राधेश्याम राठोड यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन श्री लक्ष्मण भाऊ थेर हे त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले मनस्वी आभार मानतो आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं त्याबद्दल आपलं 2 मिनिटात वेळेअभावी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. जय गुरुदेव. नमस्कार. मी चिखलीला आलो, मला खूप बरं वाटलं. त्याच्यापेक्षा बरं असं वाटलं की आज संजय राठोड साहेब आले होते, त्याच्यानंतर 2 मिनिटांनी त्यांची माझी चुकामुक झाली. त्याच्यामुळे मी नंतर फोन केला त्यांना, ते बोलले की नेरला या. पण नेरला गेलं असं झालं की तिथे जोगेंद्र कवाडे माझे जुने एकदम म्हणजे आमचे गुरुसारखे आहेत आणि रामदासजी आठवले हे दोघं मला भेटले. ते तिथं भेटल्यानंतर ते बोलले की तू कुठचा इथं? म्हटलं माझं गाव इथंच आहे. मग तू बोलला का? नाही. तर ते एवढ्या वर्षानंतर भेटले तर खूप म्हणजे अर्धा तास त्यांच्याशी डिस्कस झालं. त्याच्याबद्दल चिखली गावाचं मी ऋण मानतो आणि आभार व्यक्त करतो, कारण की मी त्यांना 15 वर्षानंतर भेटलो आणि त्यांनी मला जे सांगायचं ते विचारे, कारण की मी समाजाचं छोटं मोठं काम पहिल्यापासून करतो आहे. त्याच्यामुळे तुमच्या गावामुळे माझा योग आला की परत मी त्या रूपला त्यांच्यासोबत परत जुडणार, म्हणजे राजकारणामध्ये नाही सामाजिक कार्यक्रम. ते मला दलित वर्गांचे काही जर काम प्रश्न वगैरे असतात ते मला कधी माझ्या कानावर टाकलंय की हा विद्यार्थी हुशार आहे याला मदत करा, तर तसे मी काम करत असतो. म्हणून बाकी राजकारणाचा आपला काही विषय नाही. चुडे महाराजांनी निमंत्रण दिलं, मंडळाने निमंत्रण, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, आभारी आहे. तसंच या भजनी मंडळाने एवढं गावाचं करमणूक आणि चांगले शब्द कानी पडून काहीतरी याच्यातून संस्कार घेण्यासारखे गावकऱ्यांनी घ्यावे आणि तसंच भजनी मंडळांनी पुढे पण हे कार्य करावे. पण भजन बोलता बोलता त्याच्यातून सत्कर्म घडो, त्याच्यातून कुठलं तरी कोणाच्या कानाला उद्देश जावो, त्यांनी नशामुक्ती या गरिबीमधून बाहेर कसा येईल हा संदेश द्यावा. हा माझं वैयक्तिक तुम्हाला एक संदेश आहे. आणि दुसरं, तुम्ही एवढं वाजवता हे करता तुम्हाला त्रास होतच असेल, पण तरी देवाचं नामस्मरण करून ते तुम्ही विसरता, असं अजून परत तुम्हाला देव चांगली शक्ती देव. आणि पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी आपण आवर्जून यावं आणि तुम्हाला वाद्यापैकी तुम्हाला तुम्ही डिसिजन घ्यायचं तुम्हाला कुठलं साहित्य पाहिजे जे तुमच्या उपयोगात येईल तसं मला सांगा, ते मी जरूर पूर्ण करेल. मी असं तुम्हाला एक आश्वासन आहे, एक वचन देतो. आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त मंडळ यावं. आणि गावातील मंडळी म्हणजे कमी दिसतात मला, सगळे मंडळातले दिसतात, तर गावातली लोकं पण इथं जरा आवर्जून राहायला पाहिजे. तर जे गाणारे असतात, बोलणारे असतात, त्यांना श्रोत्यांना जेव्हा मंडळी दिसतं त्याचा त्यांना जोश वेगळा वाटतो, आतमधून येतो.
पण जरा त्यांच्यामध्ये जे तुम्हीच भजन ऐका आणि तुम्हीच गा ते तसं करू नका. तुम्हाला मी गाववाले चांगले आहेत, तुम्हाला मी वाईट बोलत नाही, पण इथं जरा ग्राउंडमध्ये पूर्ण भरलेलं दिसायला पाहिजे गच्च, तर जरा ते एक वेगळं जरा एक वातावरण निर्माण होतो. हे जरा गाववाल्यांना आग्रहाची विनंती आहे, पुढच्या वर्षी आपण पण जर भजनं ऐकायला याव आणि मी पण 3 दिवस तुमच्यासमोर इथे मी भजन ऐकायला जरूर येईल. धन्यवाद. काही चुकी झाली असेल तर माफ करावे. आणि आज आम्ही परतीचा आमचा प्रवास आहे मुंबईचा, आणि आमचा प्रवास सुखद व्हावं म्हणून तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या, बाकी काय नाही. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नारायण भाऊ. ठीक आहे, हा भजन मंडळी ऐकून घ्या. पुढल्या वर्षी या ठिकाणी स्पर्धेमध्ये प्रत्येक मंडळाला हार्मोनियम वाटप करण्याचा संकल्प नानांबाव राठोड यांनी व्यक्त केला आहे. तरी पुढच्या वर्षी आपण आवर्जून या स्पर्धेकरता उपस्थित राहाल अशी आमच्या मंडळातर्फे तुम्हाला विनंती करतो. त्याचप्रमाणे गावकरी पण सर्व जास्तीत जास्त संख्येत राहील. गावकरी राहतात सर, पण आता कसं आहे, थोडासा ओलिताचा गाव आहे, थोडीशी कामधंदे महत्त्वाचे राहते, मजूर मिळत नाही, त्याच्यामुळे थोडंसं तसा काही म्हणजे लोकांचा उद्देश वा मुद्दा म्हणून गैरहजर आले तर नाही.